सत्ताधारी कुणीही असो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका चर्चेत असते ती इथं होणाऱ्या भ्रष्टाचारामुळे. पण ही महापालिका काही चांगले निर्णयही घेते. त्यातलाच एक निर्णय म्हणजे शहरातील दिव्यांग आणि अंधांना पेन्शन देण्याचा निर्णय. घरात एखादा दिव्यांग असला की कुटुंबियांना चिंता असते, त्याचा उदरनिर्वाह होणार कसा. आई वडिलांना चिंता असते आपल्या पश्चात्याचं काय होईल. पण ही चिंता काही प्रमाणात का होईना दूर करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं पाऊल उचललंय. महानगरपालिका शहरातल्या दिव्यांग आणि दृष्टीहीन यांच्यासाठी दरमहा 2000 रुपये पेन्शन देणार आहे. त्यासाठी पालिकेनं वयोमर्यादा ही 5 वर्षांची ठेवली आहे. कुटुंबियांना दिव्यांग व्यक्तींचं ओझं वाटू नये, दिव्यांग व्यक्ती स्वतःच्या पायावर उभा राहावा या उद्देशानं पालिकेनं हे पाऊल उचललंय. या शहरामध्ये जवळपास 2000 दरम्यान आपल्याला दिव्यांगांची संख्या आहे. 2000 लोकांना जर व्यवसाय उभा करून द्यायचं तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी रस्त्यावर पुन्हा टपऱ्या आल्या, त्या सगळे प्रॉब्लेम आले, याचा एक निश्चित विचार करून सगळं दिव्यांगांना आपण 2000 रुपयाची मासिक पेन्शन देण्याच्या संदर्भामधला निर्णय हा या महापालिकेच्या माध्यमातून केला. एवढंच नाही तर महापालिका 10 कोटी रुपये खर्चून दिव्यांगांसाठी प्रशिक्षण केंद्र देखील सुरू करणार आहे. त्या दिव्यांगांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा महापालिका प्रयत्न करणार आहे. दिव्यांगासाठी वेगवेगळे प्रशिक्षण केंद्र, वेगवेगळे व्यवसायभिमुख रोजगारभिमुख त्यांना काय अजून करता येईल अशा पद्धतीचं मार्गदर्शन केंद्र. आणि मला असं वाटतं की 2000 दिव्यांगापैकी किमान 200 दिव्यांगांनी स्वतःच्या पायावर उभा राहून आपण ट्रेनिंग घेऊन आपण त्या दृष्टीने जर व्यवसायाला सुरुवात जर केली तर मला वाटतं की महापालिकेला हे खूप मोठं यश असणार आहे. पालिकेच्या या निर्णयाचं शहरातील दिव्यांगांनी स्वागत केलंय. अपंगांसाठी जे खूप अपंगत्व आहे त्यांना 2000 रुपये हे खूप मोठी अमाऊंट आहे. ही पालिकेने चालू केल्यामुळे प्रत्येक अपंगांना दवाखान्याचा खर्च असो, जीवन वस्तूसाठी जे लागणारे पैसे आहे तो त्या ठिकाणी निर्माण होईल. या ठिकाणी मला अत्यंत आनंद होत आहे एक दिव्यांग नागरिकच्या म्हणून की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आमच्या दिव्यांगांसाठी 2000 जी प्रतिमहा पेन्शन सुरू केलेली आहे. आम्ही मनापासून त्यांचा धन्यवाद करीत आहोत. शहरातील प्रत्येक दिव्यांगाला या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महापालिकेकडून सर्वेक्षण केलं जाणार आहे. महापालिकेची ही योजना नक्कीच कौतुकास्पद आणि अनेकांना प्रेरणादायी आहे. फक्त ती योग्य पद्धतीनं अंमलात आणावी हीच काय ती अपेक्षा. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.